उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या मागणी आणि पाठपुराव्यातून विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांना वाटप शनिवारी आपटा सारसई बागेची वाडी येथे करण्यात आले. या सोहळ्यास आमदार महेश बालदी आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी माडभुवन आदिवासी वाडीचे भूखंड वाटप, सभागृहाचे भूमिपूजन, आदिम घरकुल योजनेअंतर्गत गृहप्रवेश, आदिवासी विकास प्रकल्प योजनेअंतर्गत मच्छीमार बोटींचे व जाळ्यांचे वाटप, जलजीवन मिशन नळ पाणी पुरवठा योजना भूमिपूजन, बाळूमामा मंदिर कोन शिलापूजन, कातकरी समाजाला प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या सोहळ्यास माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष विनाश गाताडे, कर्नाळा विभागीय अध्यक्ष चंद्रकांत पाटील, जांभिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच रिया कोंडीलकर, आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, गिरवलेचे माजी सरपंच आत्माराम हातमोडे, कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किरण माळी, विजय मुरकुटे, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्याधर जोशी, साईचे माजी सरपंच विद्याधर मोकल यांच्यासह मनोहर भोईर, ज्ञानेश्वर भोईर, राकेश गायकवाड, गजानन पाटील, अखलाक बडे, सुनील माळी, दिनेश पाटील, रवी चितळे, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक जण अनेक वर्षात राजकारणात आहोत, समाजकारणात आहोत, म्हणजे काय की आपल्याला वाटतं माझ्या गावचं भलं व्हावं, माझ्या विभागाचं भलं व्हावं, या देशाचं भलं व्हावं, राज्याचं भलं व्हावं, आणि त्याच्याकरता मी काहीतरी करू शकतो का, या इच्छेने आपण प्रत्येकजण आपापल्या आपापल्या स्थितीनुसार आपल्याला जशी संधी मिळेल, कोण सरपंच झालं, कोण जिल्हा परिषद सदस्य झालं, कोण पंचायत समिती सदस्य झालं, कोण ज्याला जे गावात बूथ अध्यक्षाचं काम असेल किंवा भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेण्याचं काम असेल, असं करत करत पुढे का जातो की हा देश पुढे जाणार आहे, मी त्याचा नागरिक आहे, मला त्याचा अभिमान आहे, मला त्याचा स्वाभिमान आहे, असं सर्व मानत असताना जेव्हा अशी घरकुलांची योजना पूर्ण होते आणि ती गृहिणी जेव्हा आपली ओवाळणी करते तेव्हा असं वाटतं की धन्य आहे, या क्षणाकरता या क्षणा त्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद मिळणं हे निश्चित नशिबाची बाब आहे, एक आयुष्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ऊर्जा देणारी काम आहे. आपण बघितलं सभागृह होतंय, होड्या मिळाल्या आदिवासी प्रकल्पात, ज्ञानेश्वरजी रत्नाकरजी आणि ज्ञानेश्वरभाई दोघांनी मिळून आपण मागे ठरवलं की जी घरकुलं बाकी आहेत या विभागातली, एकही माणूस कुड्याच्या घरामध्ये आता आदिवासी राहणार नाही, हे आपण या व्यासपीठावरून सर्वजण शब्द घेऊया, आणि ती जी घरकुलं बाकी आहेत ती निश्चित आणा. मी जेव्हा तुम्हाला एवढ्या जबाबदारीने सांगतो, या व्यासपीठावर वर जी नावं लावली आहेत, जे फोटो लागलेत, या सगळ्यांचा आशीर्वाद जर आपल्या मागे आहे तर आपल्या समोर असलेला कुठलाही आदिवासी बांधव आता कुड्याच्या घरात राहणार नाही, हे आपण प्रण घेऊया. मग जी घरकुलं जी असतील, 200 असो, 500 असो, 1000 असो, 2000 असो, ती आणण्याची जबाबदारी महेश बालदीची आहे, हे मी तुम्हाला या व्यासपीठावर सांग. राजकारणाचा भाग आला, यातल्या किती लोकांनी मदत केली, किती लोकांनी नाही दिली, हा विषय निवडणुकीच्या वेळेला येईल, आज नाही आहे. पण आज मला आनंद आणि ऊर्जा या गोष्टीचं आहे की ज्या गोष्टीकरता इरसालवाडीसारखा प्रसंग घडला, आणि तेव्हा भाई तुम्ही जे आता तुमच्या संबोधनात बोललात की माडभुवनचं वाडी तिथे असले झाल निर्माण झालेली दरी, त्याच्यानंतर आपण त्यांना एका पोल्ट्रीमध्ये ठेवलं, आणि पोल्ट्रीमध्ये ठेवल्यानंतर तो हॉल लवकर करा असं तुमचं म्हणणं होतं, कारण गेल्या वेळेला त्या पोल्ट्री उघडायला आपण तहसीलदाराला सांगितली आणि काही चोट्ट्यांनी त्याच्यात राजकारण केलं आणि तिथे अटक असलेल्या माजी आमदाराचे बॅनर लावले, आणि जेव्हा आम्ही ते बघायला गेलो तेव्हा मी तहसीलदारांना सांगितलं हे काय, तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, ती सर्व प्रॉपर्टी प्रांताकडे अटॅच प्रॉपर्टी आहे, ती यांच्या बापाची नाही, यांनी तुमचे आमचे 523 कोटी रुपये खाल्ले त्याच्यामधली आहे, त्याच्यामुळे ही प्रॉपर्टी आपली आणि आपली आहे, सरकार म्हणजे सरकारची आहे, काय काळजी करायचं कारण नाही. पण यांना जे द्यायचं आहे ते सभागृह इथलं सभागृह करू. जी घरकुलं माडभुवनची आहेत, 97 लोकांचं काल रात्री 10 वाजेपर्यंत ड्रॉ न काढता 97 लोकांमध्ये तुम्ही प्लॉट वाटलेत, त्या सर्व माडभुवनच्या लोकांना मी पुन्हा एकदा सलाम करतो की कुठलाही वाद नव्हता, नाहीतर सिडकोत ड्रॉ होतो तेव्हा काय वाद होतो तो आपण अनुभवतो. अनेकांनी सांगितलं या प्लॉटची किंमत 5 लाख रुपये गुंठा आहे, इथे 10 लाख रुपये गुंठा आहे, इथे MIDC चा असा रेट आहे. साहेब, या माडभुवनमध्ये ज्या माणसाला तिथे आजारी पडल्यानंतर 6 किलोमीटर दवाखाना नव्हता, त्याच्या आयुष्यामध्ये जर इथे जवळ घर येत असेल तर त्याच्यासारखा आनंद तुमच्या आणि माझ्या व्यासपीठावर असलेल्यांकरता याच्याशिवाय दुसरा आनंद काय होणार आहे. आणि आज सर्टिफिकेट दिलं आहे, मला माहिती आहे अनेक जण तुम्हाला सांगतील की हे सर्टिफिकेट खोटं आहे, हे काय खरं नाही, म्हणून मी त्याला सांगितलं बाबा नीट क्लोजअप घे, त्याच्यावर राहुल मुंडके नावाचे प्रांत आहेत त्यांची सही आहे. झालेले प्लॉटचं गेल्या 5 दिवसामध्ये मला 2 वेळा मुंबईला जावं लागलं भाई, MIDC पनवेलनी प्लॅन बनवला, तो प्लॅन MIDC च्या हेड ऑफिसला गेला, हेड ऑफिसून तो प्लॉट सँक्शन करून घेतला, आणि मी याकरता ज्या पालकमंत्री आपले उदय सामंत जे आहेत त्यांचं आवर्जून आभार मानीन की त्यांनी मला हे काम 4 महिने होणार नाही ते 3 दिवसामध्ये करून दिलं. परवा त्यांना मी नव्या मुंबईतल्या एअरपोर्टच्या हेलिकॉप्टरमध्ये ते उतरले,
तेव्हा मी त्यांना सांगितलं की साहेब हे जर केलं तर मी शनिवारी प्लॉट वाटप करू शकेन. मला अभिमान आणि गर्व आहे माझ्या नेत्याचा, पालकमंत्र्याचा, राज्याच्या उद्योगमंत्र्याचा, की त्यांनी आरोना सीओ MIDC सांगून 4 तासामध्ये आपल्याला हे प्लॉटची मंजुरी मिळाली. प्रांतांचं माझ्याकडे असलेला मॅसेज आहे की सर यू आर एंजल, व्हॉट यू डिसाईड यू डिझर्व. म्हणजे तुम्ही जे विचार करता ते तुम्ही प्रत्यक्षात आणता. मला काय, मला माझी पाठ थोपटून घ्यायची नाही. मला आनंद आहे प्रत्येक काम हे कामाचं नशीब घेऊन येतं आणि ते काम पूर्णत्वाला जातं तेव्हा समाधान आहे. साहेब 97 प्लॉट या लोकांना मिळणं हा निश्चित माझ्याही आयुष्यामध्ये एक वेगळा अनुभव आहे. इरसालवाडीसारख्या दुर्दैवी घटनेनंतर सरकार जागृत होतं, इरसालवाडीचं तर पुनर्वसन होतं आहे. आता भाई याच्या पुढचं चॅलेंज आपल्याकडे आहे. आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही घरं मी बांधून देईन. आता मी परवा प्रांतांनाही सांगितलं, उदय सामंतांनाही सांगितलं की साहेब आमचे प्लॉट झाले, आता त्याच्यावरचं बांधकाम करून द्या. तर आपलं मी निश्चित आग्रही आहे की हे काम सिडकोनी आपल्याला पूर्ण वाडी ही माडभुवन वसवून द्यावी आणि हेही काम लवकरात लवकर सुरू करू हा मला विश्वास आहे. मित्रांनो, भारतीय जनता पक्षाचं आम्ही जेव्हा नाव घेतो तेव्हा या बॅनरवर देशाच्या महामहिम राज्यपाल द्रौपदी मुर्मूंचं फोटो आहे, राष्ट्रपतींचं. तर राष्ट्रपती बनवणाऱ्या एका आदिवासी दलित महिलेला राष्ट्रपती बनवणाऱ्या या भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदींना आपण सर्वजण एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया की आमच्या देशातील जी दुर्लक्षित समाज राहिला होता, दलित समाज आणि आदिवासी समाज, त्यातली एक महिला सर्वोच्च पदावर ज्या मोदीजींनी बसवलं त्यांना आमचा सर्व नमस्कार आहे. आणि पुन्हा आता भाई परवा सभा झाली 4 तारखेला, सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आलेले उरणला, लय बोलून गेले. गेल्या वेळेला आलेले बालदी फोडू, बालदी तोडू, बालदी उपडी करू, गेल्या वेळेला केली नाही, यंदा काय कराल. गेल्या वेळेला यातले किती होते, 20% नव्हते. व्यासपीठ समोरचे सोडा, यातल्या 20% मतं दिली आहेत तेव्हा मी आमदार झालो. आता परवा त्यांनी तिथले हौशे नवशे सर्व गोळा केलेले. उर्वरित शेकापक्ष पण जोरात होता. जयंत पाटलांनी पहिल्यांदा भाषण न करता व्यासपीठ शेअर केलं. या पक्षाची हालत काय आहे ती तुम्ही लक्षात घ्या. कोणाशी चर्चा नाही, काँग्रेसशी नाही, शेका पक्षाशी नाही, राष्ट्रवादीशी नाही, कोणाशी नाही. त्यांनी जाहीर केला की हा आमचा पुढचा आमदार आहे, खलास. कारण शेका पक्षाचा उपयोग लोणच्या सारखं चवीकरताच करण्या एवढा राहिला आहे सूक्ष्म पक्ष. याच्या पुढे त्या पक्षाची ताकद नाही हे मी जबाबदारीने सांगतो. आणि जयंत पाटलांची एवढीच ताकद होती तर 2.5-3 वर्षापासून जेलमध्ये असलेला त्यांचा सहकारी सोडवू शकत नाहीत तुम्ही. कारण का, तुम्ही जर एवढे ताकदवर मंत्री होतात तर का नाही सोडवली. प्रत्येक गोष्टीचं सोडवणूक नाही करायची, त्याच्यात त्यात गुरफटून ठेवायचं. त्याच्यामुळे या पक्षांची हालत झाली. आणि निधीचा विषय आहे तर निधी आणणं आणि या आदिवास्यांकरता जी जी कामं राहिली आहेत ती पूर्ण करणं हा येत्या काळातला आपल्या सर्वांना चॅलेंज आहे. मग ते मोदी माळचा साकव असेल, त्यातला रस्ता असेल, हाशाच्या पट्टीचा रस्ता असेल. मला आत्ताही येताना मला हे आठवल्याबरोबर मी हाशाच्या पट्टीचं PWDच्या इंजिनियरना विचारलं की त्या वाडीमध्ये माझ्या DPRचं काय झालं. कारण ते फॉरेस्ट कन्झर्वेशनच्या याच्याप्रमाणे परवानगी घ्यावी लागेल, 1 हेक्टरपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे मला त्या PWDच्या कदमांनी सांगितलं की उद्या सोनवणेंकडून ते प्रपोजल घेऊन पुढच्या सोमवारपर्यंत आम्ही अलिबागला सबमिट करू. भाई हे काम असंच होत नाही. तुम्ही मला अनेक वेळा उरणला आल्यानंतर, पनवेलला आल्यानंतर मी किंवा प्रवीण, आम्ही सर्वजण, प्रशांत शेठ, आम्ही मुंबईला धावत असतो. कारण एक एक टेबल तुम्ही जेव्हा फॉलोअप करता तेव्हा ते येऊन निधीचं काम प्रत्यक्षात येतं. आणि ते प्रत्यक्षात आणण्याकरता आता शेवटचे 5 दिवस राहिलेत. आत्ताच आमच्या मंगेशने सांगितलं की साहेब आमच्या विभागात 4-5 भूमिपूजन आहेत, या ना. मंगेश मला यायला अडचण नाही आहे. मला अडचण ही आहे की आता 4-5 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल आणि त्या आचारसंहितेच्या आधी 1-25-15 ची 15 कोटी रुपयाची यादी आहे आणि त्याच्या प्रमा मला 3 दिवसामध्ये काढायचे आहेत.
त्याच्यामुळे सोमवार ते बुधवार आपला मुक्काम मंत्रालय त्याच्या बाहेर नाही, हा मी नक्की तुम्हाला सांगतो. भूमिपूजन कधी करू, तुम्ही करू, तुम्ही करा, मी करा, आणि माझ्यातला हा प्रत्येक बसलेला कार्यकर्ता, समोरचा कार्यकर्ता, तुम्ही आमदारच आहे त्याच्यापेक्षा कमी नाही, काळजी करू नका. आपली बांधिलकी समाजाशी आहे, आपली बांधिलकी त्या लोकांशी आहे, त्या रस्त्याची आहे. याचा रस्त्याचा फोटो काढून काय नाही, आता आपल्याकडे एवढे पैसे, एवढा निधी आलाय की आपण यांच्या कोणाच्या ऐकत नाही. तो आमदारांनी त्या दिवशी आधीच्या भाषण केला, मी 1,00,000 मतांनी येईन. बोललो कॅल्क्युलेटर कुठला आहे अहो, एकूण 1,00,000 मतं मिळाली नाहीत, 1,00,000 मतांनी निवडून येणार, मग आपण काय 1,000 मतं? मला यातलं काय गणित कळलं नाही. अरे एक दाखवण्यासारखं काम केलं असतं तर 1,00,000 मतांची स्वप्न बघितली असती तरी परवडलं असत. काय कर्तृत्व नाही, 23 मिनिटाचं मला काय नसतं तर उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकायची माझ्यावर पाळी आली त्या दिवशी. मी बोलो हे काय बोललेत ते बोलायला लागेल उद्या, मी माझ्या लग्नात होतो कुटुंबांच्या, ते 23 मिनिटाचं भाषण ऐकलं. थकलो, 10 मिनटं झाली, 12 झाली, 15 झाली, 20 झाली, पण 23 मिनटामध्ये या मतदारसंघामध्ये असलेल्या आदिवासींबद्दल, कोळी समाजाबद्दल, मच्छीमारांबद्दल, भूमिपुत्रांबद्दल, शेतकऱ्यांबद्दल, युवकांबद्दल, तरुणांबद्दल, दलितांबद्दल कुठल्याही या काही एक शब्द नाही. ह्यांना फक्त दिवस आणि रात्र भारतीय जनता पक्षावर आर पकड करणं हा एकमेव उद्देश आहे. मला काय कळत नाही, अहो उद्धवजी तुम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता, तो एक आमच्या मोदी माळचा साकव बनवला असता तरी या लोकांनी तुम्हाला सलाम केला असता, एक छोट्या आदिवासी वाडीचा रस्ता बनवला असता तरी तुम्हाला सलाम केला असता. इरसाल वाडीला आले तेही व्हॅनिटी व्हॅन घेऊन. व्हॅनिटी व्हॅन का लागते तुम्हाला सांगू का? त्याच्यामध्ये बाथरूम असतं त्या रूममध्ये, म्हणून ते घेऊन आले फिरायला. मला वाटलं इरसालवाडीत वर जातील, नाही त्यांचा पुत्र गेला, नाही ते गेले, नाही आधीचे आमदार गेले. यांना फक्त प्रदर्शन करायचं, यांना असं वाटतं की हे सर्व एकत्र झाले का आपण जिंकलो. लय लांब आहे तुम्हाला जिंकणं. आणि म्हणून सांगतो, मी कधीही खोटं सांगत नाही, गेल्या वेळेला जे सहकारी होते त्यांना सांगत होतो, विजय 100% आपलं आहे, आपल्याला बँड वाजवून तिकडे मतदान केंद्रावर जाणारा अख्ख्या महाराष्ट्रातला मी एकटा होतो जो घोडा आणि बँड दोन्ही घेऊन तिथे शिवस्मारकाला गेलेलो आणि मतदान केंद्रावर गेलेलो. काय मला माझं करिअर नव्हतं माहीत, पण मला माझी खात्री होती, मला माझा आत्मविश्वास होता, मला माझं गणित होतं. आणि मी तुम्हाला आज सांगतो, आपण हे एकत्रच लढले पाहिजेत ही आपली इच्छा आहे, आणि तरी आपण 30,000 ते 40,000 मतांच्या कमी जिंकत नाही हा आपला विश्वास आहे. कारण यातला असलेला 10% लोकांनी आपल्याला मतदान केलेलं नाही. आपल्याला आपल्या कामावर विश्वास आहे, आपल्याला आपल्या कर्तृत्वावर विश्वास आहे, आणि आपण समाजाकरता काहीतरी करू शकतो ह्याचा विश्वास आहे. त्याच्यामुळे आपण नाही जातीपातीचं राजकारण करत, त्यांना बोलायला दुसरं बालदी मारवाडी याशिवाय काय. आता हाय आडनाव ते हाय जे हाय ते हाय तुम्हाला पटते तर घ्या, हीच बास झाली तुम्हाला, बाकी हंडाकळची कशाला पाहिजे. एक बालदी बास झाली ना, तुम्हाला तर पुरून उरलोय मी. तुमच्या तर बॅनरवर तेव्हा सर्वच होते, तरी तुम्ही हरलेत. एक सांगू का, स्पर्धाच करायची असेल तर गुणात्मक स्पर्धा करा की या समाजाचं महेश बालदींनी 2 कोटी रुपयाचा निधी आणलाय तर आम्ही 10 कोटीचा आणू. मुख्यमंत्री होता तुमचा, सत्तेतला आमदार होता, का नाही करू शकला? एक काम करण्यासारखं काम दाखवू शकले नाही. आता आम्ही MMRDA 50 कोटी रुपयाचा निधी आपण गेल्या महिन्यामध्ये 29 तारखेला भूमिपूजन केली, तुम्हाला कोणी थांबवलेलं? या आमदारांना अहो दिवस रात्र ध्यास लागतो, तिथे संपर्क लागतो, लोकांशी बोलावं लागतं, अधिकाऱ्यांशी घुसावं लागतं, तेव्हा निधी येतो. हा निधी येतो म्हणजे फक्त इथे मला सांगितलं म्हणजे आपोआप कुठेतरी ATM मध्ये जाऊन येतो असं येत नाही. याच्यात काय कष्ट असतात, किती खाचे खळगे असतात हे तुम्हाला मी नवीन सांगायची गरज नाही. पण तेवढी आपल्याकडे क्षमता आहे का, कुवत आहे का, ती तुम्हाला दाखवण्याची संधी होती. तुम्ही सत्तेतले आमदार होते, मला तर सत्तेतला आमदार बनण्याचा योग 2.5 वर्षात आला, तुम्हाला तर पूर्ण 5 वर्ष होती. आणि गेली 2.5 वर्ष तुमचे मुख्यमंत्री होते जे फक्त 2.5 दिवस मंत्रालयात गेले, आणि आम्ही दर आठवड्याचे 3 दिवस मंत्रालयात असतो कारण ह्या समाजाची कामं मागी लागली पाहिजेत म्हणून. आणि यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणं, आणि खोट्या करण्यात, वाईट बोलण्यामध्ये काय अडचण येते? किती आनंदाने आपण 2 तास बोलू शकतो, पण या लोकांचे, गरिबांचे, दलितांचे, भूमिपुत्रांचे, आदिवासांचे, कोळ्यांचे, सर्वांचे
अश्रू पुसण्याकरता, त्यांची दुःखदर्द जाणून घेऊन त्याच्याकरता सोल्युशन काढण्याकरता फार कष्ट होतात. ते जर तुम्ही केलं असतं तर तुम्हाला हे बोलण्याची पाळी नसती आली. काळजी करू नका मित्रांनो, येत्या काळामध्ये राहिलेली सर्व कामं जी जी तुम्ही सांगितलीत ती ती करू. मी माझं एक आदिवासी तरुणांना नक्की आव्हान आहे या विभागातल्या. मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की माझ्याकडे काही कंपन्या आहेत, तुम्ही 8वी आणि 10वी पास जर विद्यार्थ्यांचे 8-8 10-10 जणांचे ग्रुप घेतले तर माझ्या इथे अल कार्गो नावाची कंपनी आहे, जे एम बक्षी नावाची कंपनी आहे, जी तुम्हाला 3 महिन्याचं ट्रेनिंग देईल आणि ती ट्रेनिंग देऊन तुम्हाला ड्रायव्हर म्हणून ठेवेल. त्याला 8वी पास हा मिनिमम क्रायटेरिया आहे हेवी लायसन्सचा. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, पहिल्या दिवशीचं त्याचं पहिल्या महिन्याचं 3 महिन्याचं तुम्ही ट्रेनिंग घ्या, त्या ट्रेनिंगला स्टायपेंड मिळेल, त्या तुम्हाला येण्याजाण्याची व्यवस्था आमदार महेश वालदी करून देईल, काय काळजी करू नका. पण तुम्ही जर ते लायसन्स घेतलं आणि त्या ठिकाणी पोर्टमध्येच गेले तर पहिल्या महिन्याचा पगार 27,000 रुपयापासून सुरू होतो आणि तीच जर 10 जणं दुबईला त्या कंपनीकडून गेले, राहण्या खाण्याची सोय त्यांची आहे आणि 70,000 रुपये महिन्याला पगार सुरू होतो. मित्रांनो, जरा ग्रुप बनवा आणि येत्या काळामध्ये विकासाचं राजकारण बोलतात साहेब, आपण हा जो रस्ता आणलाय तो इथूनच लवकर जातोय, जो JNPT पोर्टपर्यंत जाणार आहे. परवा ते उद्धवजी म्हणत होते, नितीन गडकरींना तिकीट नाही दिलं, नितीनजी इथे या. अहो तुमचा तुम्ही बघा, तुम्हाला नको झालंय, कुठे उगा नितीनजींचा घेतात. ती म्हण आहे, उंटाचा मुका घेऊ नये कुठल्या भागाचा, तो आपण बोलायचं बरोबर नाही, लय मोठे नेते आहेत. पण नितीनजींचा नितीनजी बघतील, तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा. तुमच्या आव्हानाने तुमची लोक थांबली नाहीत, 50 पैकी 40 गेली, 54 पैकी ते कुठे थांबतील. आणि नितीनजींनी तुमच्या आणि आमच्या करता फार मोठी भेट दिली आहे आणि ती आहे चौक ते पागोटे रस्ता जो चिरनेरच्या टनेलमधून जातो, या भागातून जातो. मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा. मी जेव्हा सांगत होतो हा अटल सेतू उरणला पूर्ण फिरवणार आहे, उरणची इकॉनॉमी आर्थिक स्थिती बदलणार आहे, आणि आज एका ब्रिजने पूर्ण इकॉनॉमिक्स उरणचं बदललं आणि हा रस्ता हा या विभागाचा डायनॅमिक बदलेल. मी तुम्हाला आज सांगतो, माडभुवनचा प्लॉट 2.5 गुंठ्याचा आहे ना, अरुण शेठ बोलले 1 कोटी रुपयाचा. भाई, 5 वर्षांनी या प्लॉटची किंमत 1 कोटी रुपये गुंठा नक्की होणार या इकडे, कारण तुम्ही मुंबईच्या एवढ्या जवळ होणार आहात. निश्चित आपल्या इथलं इकॉनॉमिक्स बदलणार आहे, आपल्या इथलं अर्थकरण बदलणार आहे, आपल्या इथला तरुण पोर्टमध्ये जाऊ शकेल, मुंबईला जाऊ शकेल आणि त्या रेल्वेपर्यंत जायला इथून 20 मिनिटांमध्ये जर तो रेल्वेच्या एका स्टेशनला पोहोचला तर तो मुंबईला पोहोचला, कारण मुंबईचा 1 महिन्याचा पास फक्त 250 रुपये आहे पूर्ण महिन्याचा. आणि इथून जर 12 किलोमीटर तो बाईकवर गेला, गाडीवर गेला तर तो मुंबईपर्यंत कनेक्ट होतो. हे सर्व दिवस आपल्याला बघायचे आहेत आणि ती भेट आपल्याला नितीनजी गडकरींनी दिली आहे. येत्या काळामध्ये आदिवासींची जी जी कामं राहिली आहेत, आणि मी दरवेळेला सांगतो आणि भाई तुम्हाला मी बोललो ते खरं आहे की हा समाज जर मागे आहे तर त्याला जबाबदार माझे पूर्वज आहेत हे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि 21व्या शतकामध्ये रस्त्याकरता, लाईट करता, पाण्याकरता या समाजाने वंचित राहू नये हे मानणारे जर आपण कार्यकर्ते असू तरच आपल्याला समाजाची नाळ आहे हे आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे. आणि तो प्रवास, त्यांच्या विकासाचा प्रवास आपल्याला असंच पुढे न्यावा लागेल एवढं मी या ठिकाणी सांगतो. आपला फिरता दवाखाना गेल्या जून महिन्यात चालू झाला, आज 1.5 वर्ष 1.5 वर्ष व्हायला आलं. दररोज 100 ते 125 वनवासी त्याचा उपयोग घेत आहेत, औषधं घेत आहेत. मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना सांगतो की तो दवाखाना तुमच्या वाडीत येत नसेल, डॉक्टरची तक्रार असेल, गाडीची तक्रार असेल, कोणाची तक्रार असेल तर निश्चित आम्हाला सांगा, आपण त्याच्यामध्ये जे सुधार करायचे ते करू. आणि येत्या काळामध्ये एक आदिवासी लोकांकरता स्पेशल PSU या ठिकाणी होऊ शकतं का, हेही आपल्याला अनेक CSR मधून PSU फार देत आहेत, म्हणजे एक आरोग्य केंद्र स्पेशली वनवासी बांधवांकरता उपकेंद्र आहे, त्याला अपग्रेड करून पूर्ण PSU करू आणि ते वनवास्यांना त्याला फायदा होईल. आणि आपट्याचं PSU येत्या काळामध्ये मला MGM हॉस्पिटलशी जोडायचं आहे, ज्याच्यामुळे ज्याची देखभाल या MGM हॉस्पिटलनी केली तर रोज त्यांचे 4-5 डॉक्टर येतील, औषधं घेऊन देतील आणि एखादा पेशंट क्रिटिकल वाटला तर तेच त्यांच्या व्यवस्थेने MGM हॉस्पिटलमध्ये जातील. आज माझा आदिवासी बांधव MGM हॉस्पिटल DY पाटीलला का जात नाही
तर तिथे कोणी ॲडमिशन करायचं, कुठे ॲडमिशन होतं, कसं फुकट होतं, काय होतं, याच्याबद्दल असलेल्या साशंकता, कारण प्रत्येकाला सोबत कोणतरी कार्यकर्ता फॉर्म भरणारा कार्ड देणारा नसतो, त्याच्यामुळे अनेकांची गैरसोय होते आणि ही गैरसोय येत्या काळामध्ये टाळायची आहे. त्याच्याकरता MGM हॉस्पिटल हा पर्याय आज तरी समोर दिसतो. आपण करूया आता या पुढच्या काळामध्ये हाशाची पट्टी, याचा रस्ता आणि त्याचं भूमिपूजन. मला अभिमान आणि गर्व आहे, रवींद्र चव्हाण साहेबांनी त्या हाशाच्या पट्टीकरता 10 कोटी रुपये निधी बजेटमध्ये मंजूर केला आहे. मित्रांनो, अतिशय दुर्गम भाग, अतिशय कठीण वस्ती आणि ज्यांना रोजगार उपलब्ध आहे फक्त माथेरानच्या, अशा या दुर्गम भागांमध्ये आपण रस्ते पोचवतोय, लाईट पोचवतोय, पाणी पोचवतोय. आज हर घर जल जलजीवन मिशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी भूमिपूजन झालं. बट असं आमदार होणे नाही असं बोलण्याची वेळ आता आपल्या कार्यकर्त्यांवर आलेली आहे, की आम्ही बघितलं 5-6 दिवसापासून 29 तारखेलाच किती वावे घरला, एवढ्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आपण त्या ठिकाणी केला. आणि मग जे बोलतात ते करतात, असे दोघे आपली जोडी प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी साहेब या लोकांना खरोखर धन्यवाद दोघांना दिले पाहिजे, की खरोखर तुमच्या मुलं आमच्या उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा या ठिकाणी आलेली आहे. आम्ही स्टेजवर उपस्थित असलेले साहेब सर्व मंडळी 5 लाख आणि 2 लाखामध्ये खुश होणारी सर्व मंडळी आहे. म्हणजे बहुतेकच याच्यामधले आहेत, जुने लोक जेवढे आहोत आम्ही तेवढे. आता आमच्या आता मगाशी मगाशी प्रवीण कालबागे बटणं दाबताना चुकला थोडा, म्हणजे आम्हाला ती सवय होती लाखामधली, तर कोट्यावधीची बटणं दाबताना पण आम्हाला थोडीशी चिंता वाटते का एखादा 0 कमी पडतो का एखादा जास्त होतो. म्हणजे कोट्यावधीची कामं आणण्याचं काम महेश बालदी साहेबांनी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आज या दोन्ही मतदारसंघामध्ये होतोय. म्हणजे मी बागेचेवाडीमध्ये पहिल्यांदाच आलो आहे, मला वाटतंय मला याला इकडे कधी मी आलो नाही, पण आज बघितलं तुम्ही वाडी कशामुळे बोलतात, शेलगर गावासारखं स्वच्छ आणि सुंदर गाव या ठिकाणी मला आज बागेच्या वाडीच्या रूपाने या ठिकाणी बघायला मिळालं, आणि त्याचं श्रेय महेश बालदी साहेबांना, म्हणजे खरोखर घरकुलांचं वाटप त्या ठिकाणी 12 घरकुलं मला वाटते त्या ठिकाणी दिलेली आहेत. खरं पाहता आजचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे. एक येत्या ह्या 4 ते 5 महिन्यामध्ये आपण साहेब, आपण जो आदिवासी समाजासाठी जी कामं केलीत ती कामं सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखीच आहेत. आज आम्हाला सार्थ अभिमान आहे, वाडीतील सर्व आदिवासी बांधवांना सार्थ अभिमान आहे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आज आम्ही तुमच्याबरोबर होतो म्हणून दिल्लीपासून ही सगळी कामं आमची आज झाली. आज आमचं सर्वात मोठं आदिवासी वाडीचं काम म्हणजे प्लॉट वाटपचं काम होणार आहे. खरं पाहता हे काम आमच्याने शक्य नव्हतं, आदिवासी बांधवांसाठी शक्य नव्हतं. जे इरसालवाडीचा जो प्रसंग दुर्दैवी प्रसंग घडला, त्या प्रसंगानंतर फक्त अगदी सहज बोलता बोलता आम्ही साहेबांना बोलून गेलो, साहेब माडभुवनच्या डोंगराला पण तडा गेलेली आहे. साहेबांनी लगेच आम्हाला आदेश दिले, भाई तुम्ही जाऊन तिथे डोंगराची काय परिस्थिती आहे ती बघा. ती परिस्थिती बघितल्यानंतर साहेबांना अगदी आम्ही सिरियसली घेतलंच नव्हतं साहेब. आणि जेव्हा तुमच्या कानावर ही गोष्ट टाकली तेव्हा साहेबांनी आम्हाला सरळ सरळ सांगितलं, भाई एक वाडीमधल्या कार्यकर्त्यांना तिथल्या लोकांना मी मुकलो आहे, ह्याच्यापुढं हा धोका मला पत्करायचा नाही आहे. त्याच्यामुळं त्या वाडीतील सर्व आपल्या आदिवासी बांधवांना तुम्ही खाली घेऊन या आणि त्यांना राहण्याची व्यवस्था करू. त्यावेळेला राहुल मुंडके साहेब, त्याच्यानंतर तहसीलदार, ह्या लोकांनी आपल्याला खरंच खूप सहकार्य केला आणि आपली राहण्याची सोय झाली. 4 दिवस आपण इथे अतिवृष्टी असल्यामुळं राहिलो आणि तो त्या दिवसापासून जो कार्यक्रम चालू झाला आपला, आदिवासी मंत्र्यांच्या बरोबर आपली मीटिंग झाली, त्याच्यानंतर आपले सावंत साहेबांच्या बरोबर मीटिंग झाली आणि MIDCमधून 10 एकर जागा
आपल्या आदिवासी समाजासाठी देण्याचं कबूल केलं. पण हे केव्हा झालं? जेव्हा आपले दमदार आमदार बालदी साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला. आज 10 एकर जागा देणं म्हणजे काय, अगदी सोपी गोष्ट नाही आहे. MIDC मधून ती 10 गुंठे MIDC नं ॲक्वायर केलेली जागा जेव्हा आपल्याला आपल्या आदिवासी समाजाला मिळतोय आणि ती मिळाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून शिडकोच्या बरोबर संपर्क साधून आता त्याचं प्लॉटिंग पण तयार झालेलं आहे. ते प्लॉटिंग झाल्यानंतर आज त्याचं प्लॉट आपल्याला आदिवासी समाजाला आपल्या बांधवांना 97 घरकुलं ज्यांची घरं होती त्या 97 आदिवासींना आपण प्लॉट द्यायचे आहेत आणि त्याचं प्रोसिजर आज जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. 5 लोकांना आपण त्याच्यातून ते सर्टिफिकेट देणार आहोत. हे साहेब खरंच तुम्हीच करू शकता. आणि हे केव्हा होतं? जेव्हा राज्य आणि केंद्रात जेव्हा आपली सत्ता आहे तेव्हाच आपण करू शकतो. मला या सगळ्या व्यासपीठावरील मान्यवरांचं आभार मानताना एक अतिशय आनंद होतोय की मला आठवते एकदा आमच्या बनबेवाडीला साहेब येणार होते आणि त्यांची माझी पहिल्यांदाच भेट होणार होती, ओळख होणार होती. आता आमदारांचं काम कसं असतं, काय असतं हे गेल्या 20 वर्षात मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनेक आदिवासी वाड्यांवरती फिरत होतो त्यावेळी लक्षात येत होतं. आणि मला मागणी करायची होती की साहेब, जर आमदार साहेब वाडीवरती येतात, बालदी साहेब वाडीवरती येतात, तर मी त्यांच्याकडे पहिल्यांदा बांबेवाडीची घरं मागणार आहे. आणि अशाच गर्दीमध्ये आम्ही सगळे वाडीतल्या लोकांना सांगितलं, तुम्ही पण सगळ्यांनी जमा तिथे, साहेब आले की आपण घरं मागायची. आणि खरोखर आम्ही त्या कार्यक्रमामध्ये, कार्यक्रम होता रस्त्याच्या भूमिपूजनाचा, आम्ही मागली त्यांच्याकडे घरं. आणि मग सर, घरं जर तुम्हाला शासनाच्या माध्यमातून देता येत नसतील तर मी त्यांना एक रिक्वेस्ट केली, विनंती केली की साहेब तुम्ही CSR फंडातून ती घरं द्या. म्हणजे काही अशी श्रीमंत कंपन्या वगैरे असतात, त्यांना थोडे थोडे त्यांच्याकडनं पैसे गरिबांसाठी घ्या, त्यांची घरं झाली तर स्वच्छता होते, स्वच्छता झाली की आरोग्य चांगलं होतं, आरोग्य चांगलं झालं की मुलं शिक्षण चांगली घेतात, जे आम्ही आता बागेच्या वाडीला आज तुम्ही सगळ्यांनी बघितलं, वेगवेगळ्या वाडीतील लोकांनी.